नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर पालेभाज्या खाणं हे आपल्या शरीरासाठी किती जास्त फायदेशीर आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, पण बऱ्याचशा जणांना बऱ्याचशा पालेभाज्या खायला तितक्याशा आवडत नाहीत। मग अशा वेळेला त्याच पालेभाज्या वापरून यापासून जर एखादा वेगळा पदार्थ बनवला तर नक्कीच सगळे आवडीने खातील। त्यामुळेच आज आपण शेपूच्या भाजीपासून असा एक मस्त खमंग पदार्थ बनवणार आहोत की जो पदार्थ अगदी शेपूची भाजी न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि लहान मुलं सुद्धा याला पुन्हा पुन्हा मागून खातील। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी एक शेपूची जुडी घेतली, कोवळ्या काड्या निवडून घेतल्या आणि निबर काड्या मी बाजूला काढून टाकलेल्या आहेत। आता ही शेपूची भाजी आपल्याला 2-3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। तर हे बघा, भाजीला मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर यातलं आपल्याला थोडस पाणी निथळून द्यायचं आहे। भाजीमधलं पाणी थोडस निथळलं गेलं की त्यानंतर भाजी आपल्याला सुरीने किंवा विळेने अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्यायची। तर लक्षात ठेवा, भाजी आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे। भाजीच्या यामध्ये मोठमोठ्या काड्या शिल्लक राहता कामा नये। तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी शेपूची भाजी बारीक चिरून घेतली। सगळी भाजी चिरून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचंय लसूण, हिरवी मिरची आणि जिरं याचं वाटण। तर त्यासाठी इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 चमचा जिरं मिक्सरवर फिरून छान दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे। आता हिरव्या मिरचीचं वाटण यामध्ये घालून झालं की त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ घालायचे। 1/2 चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे, याला हातावर थोडस आपल्याला क्रश करून मगच यामध्ये घालायचंय। त्याचबरोबर मी यामध्ये घालणार आहे 1 छोटा 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट घालायचंय, 1/2 चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये घालायचंय, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ घालायचंय। आणि आता इथे बघा, मी 1 कप इतकं मिश्र धान्यांचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी नाचणी, ज्वारी आणि बाजरीचं मिक्स असं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त ज्वारीचं पीठ घेऊ शकता किंवा बेसन पीठ वापरू शकता। आता घेतलेलं पीठ यामध्ये थोडं थोडं घालायचंय आणि भाजीमध्ये व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय। सगळं पीठ एका वेळेला आपल्याला एकदाच घालायचं नाहीये, तर लागेल तसं पीठ आपल्याला भाजीमध्ये घालायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचंय। तर हे बघा, थोडं थोडं पीठ यामध्ये घालत मी याला छान असं मिक्स करून घेतलंय। आता पालेभाजी म्हटल्यावर त्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतोच, त्यामुळे सुरुवातीला लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही, तर गरज असेल तसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि याचं आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। तर हे बघा, थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालत याचा छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे। तर हे बघा, इथे मी पिठाचा असा छान मस्त घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। पाण्याचा अंदाज घेत आपल्याला पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचाय। खूप जास्त सैलसर किंवा अगदीच घट्ट याला मळून नाही घ्यायचं, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। तर 1 कप पाणी हे पीठ मळण्याकरता मी घेतलेलं होतं, त्यापैकी 4-5 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता या पिठापासून आपण शेपूच्या मस्त खमंग कुरकुरीत वड्या बनवणार आहोत। तर ज्या प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये आपल्याला वड्या सेट करायच्या, त्याला थोडस असं तेल लावून छान पुसून घ्यायचं, म्हणजे मग वड्या उकडल्यानंतर या प्लेटला किंवा चाळणीला चिकटत नाही। आता मळून घेतलेल्या पिठापैकी 1/2 पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचाय आणि याला आपल्याला असा उभा लांबट आकार देऊन घ्यायचाय। तर हे बघा, कोथिंबीर वडी ज्या पद्धतीने आपण बनवतो अगदी त्याच पद्धतीने याला सुद्धा आपल्याला असा उभा लांबट आकार देऊन छान असं जेवढं जाड किंवा बारीक तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर हे बघा, वडीसाठी मी अशा पद्धतीने हा उभा लांबट गोलाकार असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर एवढ्या पिठामध्ये इथे आपले हे अशा पद्धतीचे 2 गोळे तयार झालेले आहेत। आता हे दोन्ही रोल उकडण्यासाठी मी चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि हे उकडण्यासाठी दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये मी एक तांब्यावर पाणी सुद्धा छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता ही चाळणी आपल्याला या कढईवरती ठेवायची, त्यावरती झाकण ठेवायचंय आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या वड्या 10 मिनिटं छान अशा उकडवून घ्यायच्या। 10 मिनिटं मध्यम गॅसवरती वड्या उकडून घेतल्यानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे। तर हे बघा, आपल्या वड्या अगदी व्यवस्थित छान उकडल्या गेलेल्या आहेत। याला आपण बाजूला काढून घ्यायचंय आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। आता ह्या वड्या आपल्याला अगदी व्यवस्थित उकडून घ्यायच्यात, म्हणजे आतपर्यंत वड्या व्यवस्थित उकडल्या गेल्या की याला आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा याचे तुकडे पडत नाहीत, त्यामुळे वड्या आपल्याला चांगल्या उकडून घ्यायच्या।
तर हे बघा, वड्यांचे रोल पूर्णपणे थंड झाले की मग आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या. त्यासाठी आपल्याला सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग वड्या तुटत नाहीत. तर हे बघा, छान अशी वडी मी कट करून घेतलेली आहे. खूप जास्त याला आपल्याला दाब द्यायचा नाहीये, हलक्या हाताने आपल्याला वड्या छान अशा कट करून घ्यायच्यात, म्हणजे मग त्या तुटत नाहीत. आपण वड्यांचे रोल व्यवस्थित उकडून घेतले ना, मग वड्या कट करताना अजिबात तुटत नाहीत. त्यामुळे वड्यांचे रोल अगदी व्यवस्थित उकडून घ्यायचे, म्हणजे मग वड्या छान कट होतात आणि त्याचे तुकडे सुद्धा पडत नाही. तर हे बघा, इथे मी एका रोलच्या ह्या छान अशा एकसारख्या आकाराच्या मस्त वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तर इथे मी अर्धा सेंटीमीटर इतपत जाडीच्या या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्याशा जाडसर सुद्धा कट करून घेऊ शकता. आता वड्या तळून घेऊ, आणि त्यासाठी इथे बघा, मी अगोदरच कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलंय. तेलामध्ये वड्या सोडून घेतल्या की मध्यम गॅसवरती वड्या छान अशा आपल्याला खरपूस तळून घ्यायच्या आहेत. सगळ्या बाजूने वड्या छान एकसारख्या आपल्याला तळून घ्यायच्यात, म्हणजे मग वड्या अगदी मस्त खायला कुरकुरीत लागतात. तर झाराने अधून मधून उलट पालट करत वड्या आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त अशा खरपूस तांबूस रंगावरती चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, छान अशा वड्या तळल्या गेलेल्या आहेत. आणि सुरुवातीला वड्या तेलामध्ये घातल्याबरोबर जे तेलाचे बुडबुडे यावरती तयार झालेले होते ते सुद्धा हळूहळू कमी झालेले आहेत. याचाच अर्थ आपल्या वड्या अगदी छान खरपूस तळल्या गेलेल्या आहेत. आता वड्या आपण तेलातून बाजूला काढून घेऊ. वड्यांची पहिली बॅच तळून झाली की दुसरी बॅच सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर तेलामध्ये मावतील तितक्याच वड्या आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायच्यात, आणि त्यानंतर झाऱ्याने उलट पालट करत याला दोन्ही बाजूने छान असं मध्यम गॅसवरती आपल्याला खरपूस तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, वड्यांची दुसरी बॅच सुद्धा इथे माझी छान तळून झालेली आहे. याला सुद्धा आपण तेलातून बाहेर काढून घेऊ. तर अशा रीतीने या इथे आपल्या शेपूच्या पौष्टिक खमंग कुरकुरीत अशा या वड्या बनून तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, या वड्या अतिशय मस्त झालेल्या आहेत, कुरकुरीत झालेल्या आहेत. याला तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा अशाच खायला सुद्धा या गरम गरम खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने या शेपूच्या वड्या बनवल्या ना, तर ज्यांना कोणाला शेपूची भाजी खायला आवडत नाही ते सुद्धा अगदी याला आवडीने खातील, आणि लहान मुलं सुद्धा याला पुन्हा पुन्हा मागून खातील. त्यामुळे ह्या पौष्टिक अशा शेपूच्या वड्या तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.